देखिए, अ नेशन टू सेव एक बहुत ही अच्छी किताब है प्रियम गांधी मोदी ने लिखी हुई, जिसका आज यहाँ पर विमोचन हुआ है। और मैं ऐसा मानता हूँ कि हमारी जो कोविड की स्टोरी है, इस स्टोरी को इस किताब में बहुत अच्छे तरीके से नरेट किया गया है। विशेष रूप से पर्दे के पीछे क्या हुआ, डिसीजन मेकिंग कैसा हुआ, ये सारी चीज़ें इस किताब में बहुत अच्छे तरीके से बताई गई है। और मुझे ऐसा लगता है कि सबने इसको पढ़ना चाहिए और एज अ नेशन हम लोगों को एक बहुत ही अभिमान होना चाहिए किस प्रकार से हमने कोविड के पैंडेमिक को फेस किया है। और मैं सबसे आग्रह करूंगा कि आप लोग भी इसको पढ़िए। आज अ नेशन टू सेव या पुस्तकाचं या ठिकाणी विमोचन झालंय, प्रियम गांधी मोदी यांनी लिहिलेले पुस्तक आहे। आणि विशेषतः जेव्हा काही पत्रकारांनी, सेक्शन ऑफ द जर्नलिस्टनी किंवा आंतरराष्ट्रीय मीडियानी भारताच्या कोविड हँडलिंगवर काही चुकीचा संदेश पसरवण्याचा प्रयत्न केला, अशावेळी हे पुस्तक कम्प्लीट, जे काही आपण घेतलेले डिसिजन्स आहेत, पंतप्रधानांनी कशा प्रकारे हे लीड केलं आहे किंवा डिसिजन मेकिंगच्या मागे थॉट प्रोसेस काय होती, अशा सगळ्या गोष्टीचं एक अतिशय चांगल्या प्रकारे याच्यामध्ये ते सगळं देण्यात आलेलं आहे। आणि यातनं भारताने कोविड रिस्पॉन्समध्ये कसं जगाला लीड केलं हे आपल्याला या पुस्तकाच्या माध्यमातून पाहायला मिळतं। त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करेन की आपण जरूर हे पुस्तक या ठिकाणी घेऊन वाचावं। हनुमान चालीसा विकले, ठीक आहे। हनुमान चालीसा तो ऐसा है कि हम सब लोगों के लिए कई सदियों से प्रेरणा देने वाली बात है हनुमान चालीसा। और मैं ऐसा मानता हूँ कि हनुमान चालीसा बोलने पर किसी को दुख होने का कारण नहीं है, ये किसी के लिए दुख की बात तो हो नहीं सकती। तो इसके ऊपर जो लोग टिप्पणी कर रहे हैं, मैं ऐसा मानता हूँ राजनीतिक टिप्पणी। हनुमान चालीसा शतकानुशतक आम्ही लोक म्हणतो आहोत, त्यामुळे ही म्हटल्याने कोणाला दुःख होण्याचं कारण नाही आहे। मला असं वाटतं की ज्यांना दुःख होत आहे त्यांच्या दुःखाचं कारण काहीतरी वेगळं आहे, ते कुठेतरी राजकीय कारण आहे, ते आपल्याला शोधावं लागेल। कोल्हापूरमध्ये जाधवतांचा विजय झाला, मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। पण कोल्हापूरच्या निवडणुकीचं विश्लेषण जर आपण केलं तर भारतीय जनता पक्ष, मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की आपला बेस वाढवतोय, तीन पक्ष एकत्रित आल्यामुळे आमच्याकरता स्पेस तयार झाली आहे, या निवडणुकीने ते दाखवून दिलं। कारण भाजप शिवसेना एकत्रित असताना शिवसेनेला जेवढी मतं मिळाली त्यापेक्षा जास्त मतं एकट्या भाजपला मिळाली आहे। आणि तीन पक्ष मिळून मागच्या वेळी त्यांना एका पक्षाला जेवढी मतं मिळाली होती तेवढीच मतं मिळालेली आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की भाजप हा स्पेस ऑक्युपाय करते। आम्हाला याची थोडी कल्पना होती की या निवडणुकीमध्ये एक सिम्पथीचा फॅक्टर असणार आहे, कारण देशामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये आपण जर 20 निवडणुका अशा काढल्या की ज्याच्यामध्ये जे आमदार वारले आहेत त्यांच्या घरचं कोणी उभं आहे, विशेषतः पत्नी उभी आहेत, तर त्या 20 पैकी 19 निवडणुकांमध्ये पत्नी निवडून आलेली आहे, ती आमची मानसिकता असते। पण मला असं वाटतं की अशाही परिस्थितीत भाजपला जी मतं मिळाली त्याने मी समाधानी आहे, कारण माझ्या डोक्यात आता हे पक्क झालं आहे की 2024 साली ही जागा भाजप 100% जिंकणार।